आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, भानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। इचलकरंजीत अवैधरित्या गुटखा वाहतूक, 35,000 मुद्देमाल जप्त। इचलकरंजी शहरामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी चालू असताना शहर वाहतूक शाखेने नदीवेस नाक्याजवळ बेकायदेशीर अवैधरित्या गुटखा वाहतूक करीत असताना पंकज शीतल शेटबाळे वय वर्ष 24 राहणार अब्दुल्लाट याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून दुचाकीसह सुमारे 35,000 मुद्देमाल हस्तगत केला। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व देशभरात संचारबंदी लागू केली असल्याने इचलकरंजी शहरात प्रभाग निहाय सीमा सील केल्या आहेत। तसेच शहरात येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर नाकाबंदी करून सर्व वाहनांची तपासणी करण्यात येत आहे। त्या अनुषंगाने आज सकाळच्या सुमारास नदीवेस नाका या ठिकाणी नाकाबंदी चालू असताना पंकज शीतल शेटबाळे वय वर्ष 24 राहणार शेटबाळे गल्ली अब्दुल्लाट हा इचलकरंजी शहरात संचारबंदी आदेशाचं उल्लंघन करत बेकायदेशीरपणे अवैधरित्या स्प्लेंडर MH09DV5509 या दुचाकीच्या सीटच्या खाली व टूल बॉक्स मध्ये गुटखा घेऊन शहरात विक्रीसाठी घेऊन येत होता। त्याला नाकाबंदी चालू असताना पंकज याच्यावर संशय आल्याने कसून चौकशी केल्यावर त्याच्याकडे गुटखा असल्याचं निदर्शनास आलं, तर त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याच्याकडून रजनीगंधाचे 151 नग, तुलसी तंबाखूचे 150 नग व दुचाकी असा सुमारे 35,000 मुद्देमाल हस्तगत केला आहे। तर सदर मुद्देमाल गावभाग पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला। सदरची कारवाई शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली राजकुमार साळुंके, संजय स्वामी, भिकाजी भादवणकर, सूर्यकांत कुंभार, मंगेश दगडे यांनी केली आहे। या कारवाईमुळे शहर वाहतूक शाखेचे नागरिकातून कौतुक केलं जात आहे। महानकारी न्यूज साठी इचलकरंजीहून रोहन हेरलगे।